अशा अवस्थेमध्ये एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी आज अनाथ झालेला आहे. बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळं राज्यामध्ये कांदा, भोपळा, द्राक्ष, पेरू त्याचबरोबर भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. खरं तर तळहाताच्या पोढ्याप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपतो, पण निसर्गाच्या एका फटक्यामध्ये होत्याचं नव्हतं होतं. अशा अवस्थेमध्ये एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी आज अनाथ झालेला आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल तर कुशाल घ्या, ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. परंतु राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपण गेलेला आहात, त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या पोढ्याप्रमाणे जपलं म्हणून आजही जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल तर या अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे.